जमिनींची जे व्हॅल्युएशन किमती ज्या केल्या त्या फार कवडी मोल केल्या. तरी किती होत्या? 20 रुपये एकर. 20 रुपये एकर. एकर आणि बागात होते तर 40 रुपये एकर. होय. हॅलो, नमस्ते, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आहे माझ्या, तुम्ही जे मागे बघताय ते कोयना धरणाचं पाणी आहे. कोयना धरणाचं पाणी सध्या खूप खाली गेलं आहे आणि त्यानिमित्तानं मी गेल्या एका व्हिडिओमध्ये नवजा गावची जे कोयना धरणात धरण व्हायच्या आधीचं जे काही भाग होते किंवा त्यांचं गावठण वगैरे मंदिर होतं ते दाखवलं होतं. आणि आत्ता मी आलो आहे ते अगदी कोयना धरणाच्या जवळपास आहे, जे बॅक साईडला आहे, तिथं माझं म्हणजे देशमुखवाडी हे गाव तिथे गेलं. आणि देशमुखवाडी गावच्या जमिनीवर कोयना धरण बांधण्यात आलं आहे. म्हणजे देशमुखवाडी गाव, तेव्हा खूप देशमुखवाडी गावच्या लोकांनी खूप मोठं असं योगदान कोयना धरणासाठी दिलं आहे. म्हणजे सगळ्यांनीच दिलं आहे असं नाही, पण विशेष असं मेन जे महत्त्वाचं हां योगदान आहे ते. आणि सर्वप्रथम पहिल्यांदा जे धरण बांधण्यासाठी अगदी सहकार्य केलं ते देशमुखवाडी गावानं केलं. आणि त्यावेळची परिस्थिती कशी होती, तिथलं राहणीमान कसं होतं, जनजीवन कसं होतं ते सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत माझे चुलते लागतात नात्यानं, तुकाराम देशमुख आहेत. आणि त्यांची ओळख सांगतो. आपलं पाटण तालुका, तालुक्यामध्ये सगळ्यात नावाजलेले त्यावेळचे जे पुढारी आणि ज्यांनी पाटण पंचायत समितीमध्ये 15 वर्ष सलग सदस्य म्हणून काम केलं ते देशमुखांना या नावानं अख्ख्या पाटण तालुक्यात त्यांची ओळख आहे. आणि त्यांचे हे सख्खे बंधू आहेत. त्यांच्याशी खास आज आपण गप्पा मारण्यासाठी त्यांना इथे घेऊन आलो आहे. आणि त्यांच्याकडून आपण आज इथलं सगळी त्या काळची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. असंच आहे का? म्हणजे अशी चढ वरती देशमुख आणि खाली आमचे घर आहे. त्याच्या खाली संपूर्ण माळरान आहे. नदी दोन्ही गावाच्या मधन नदी राडोबा आमच्या मधनच नदी गेली. कांबरगाव सतरवडा ही एका बाजू, त्या सतरवड्याला पाणी होतं ह्या पाबळाच, गावाला पाणी होतं वड्यात नदीचं. तिथे एक विहीर होती छोटी पिण्याची पाण्याची. बुद्धवाडा तिथं पलीकडल्या साईडला कांबरगावचा. काय ही ओवीचं झाड आहे? ओवी हे का? हा, हे ओवीच्या झाडाला त्यामुळे तोंड आलं. अच्छा, म्हणजे औषधी आहे? औषधी आहे. तर त्याच्यामुळे ते काय होतं, फक्त हे तोडायचं आणि ह्याच्या चालील चगळायच्या. चगळल्यानंतर त्यातून आपल्या तोंडातून रक्त लाल जे उष्णता असते ती निघून जाते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे जर समजा तुम्हाला उष्णतेचा जास्त त्रास होत असेल तर त्या झाडाचा साल घ्यायची. उंची ते अंडी अपायकारक काय नाही. अच्छा, म्हणजे त्याचा हे तुम्हाला साईड इफेक्ट काहीच नाही? ते साईड इफेक्ट काही नाही. दुसरं शेंगा आहेत झाडाला. हा, ह्या कसल्या शेंगा म्हणायच्या? ह्या कुड्याच्या शेंगा म्हणायच्या. कुड्या? हा, बरोबर. कुड्या ज्या आहेत त्या शेंगा, ह्या शेंगा कवळ्या कवळ्या शेंगा, ह्या वेळेला घेऊन भाजी याची करायची. होय. म्हणजे त्यावेळी आपण जेव्हा आपली घरं आत होती तेव्हा रानभाज्यांचं पण तेव्हा जास्त प्रमाणात. रानभाज्या ह्या ज्या आहेत ह्या आयुर्वेदिक आहेत. बरोबर. आणि त्यामुळं ह्या ज्या रानभाज्या वगैरे खायचे लोक, त्यामुळं त्यांना कसला साईड इफेक्ट किंवा कुठला काही बीपी नाही, शुगर नाही, असले प्रकार काही नव्हता. काय नव्हता ह्याच्यामुळं.
तुमचं जे पित्त पित्ताला जे आहे ना हे पित्त वगैरे ह्यानं होत नाही. ह्याच भाजीमुळे पित्त कम्प्लीट नाश पावतं. पित्ताच्या गोळ्या खावा लागणार. ह्या शेंगांची भाजी करायची, शेंगांची भाजी करायची, तोडायच्या, बारीक करायच्या, शिजवायच्या, एकदा पिळून टाकायच्या, परत मसाला लावून भाजी करायची. तर आपण आता जिथे आमच्या गावच्या जमिनी कोयना धरणासाठी आम्ही दिल्या, तर तो हा समोर आपण भाग पाहताय. आणि हा याच्या साईडला आता ह्या आमच्या जे धरणाच्या बरोबर पश्चिम उत्तरेला जे हे दिसत टँक ते कुठले आहे, तर तिथे त्या ठिकाणी सुतारवाडा होता जे कामरगावचा त्याच्या पलीकडे कामरगाव होतं. हा त्या कामरगावला आणि त्याच्या खालून एक रस्ता होता, तो रस्ता हेळवा पासून कम्प्लीट आपले तांबी बांबणली इथपर्यंत पायी रस्ता म्हणजे गाडीचा रस्ता होता. त्या गाडीच्या रस्त्यामुळं इकडून त्याला जाणारं वाहन दळणवळण होतं. ते हेळवा क्लास बाजार होता. बाजार बुधवारचा असायचा आणि त्या बाजारला येणारी लोक मंगळवारी सर्व पायी चालत येत होती. त्या पायी चालत येणाऱ्या लोकांना आमचं हे नदी शेजारी गाव आमचं हे जे देशमुखवाडे आहे या ठिकाणी आमचं घर खाली होतं आणि गाव गाव वाडीच्या वरती आपले वरच्या बाजूला आहे आणि त्या वाडीच्या लगतच आपला धरणाचा असं वाडीला लागूनच धरण कम्प्लीट बांधले गेले की धरणाच्या राईटला उजव्या बाजूला हा उजव्या बाजूला तीन घरं होती. ती कम्प्लीट आता ज्या ठिकाणी पोलीस गार्ड आहे त्या ठिकाणी एक सुरभ्यांचं घर, एक गोविंदराव हरी देशमुख गोविंद हरी त्यांनी, दुसरं सुर्वे, ह्याची घरं तीन होती. ती प्रथम उठली तर अच्छा त्या घरांच्या तिथं आता ते जे आहे ना म्हणजे हे लावले होते पाळणे बकेट सिमेंट न्यायला, तर ते तिथं त्या ठिकाणी उठले. त्यामुळे ती घरं ती पहिल्यांदा उठवलीत. बर पुन्हा आपली देशमुखवाडीची हळूहळू घरं बाकीची उठवली गेलीत. अच्छा म्हणजे सर्व सगळ्यात आधी आपल्या गावचं हे झालं. हो पुनर्वसन झालं. हा त्यामुळं काय माहिती हे जे झालं ना ते तीन झालं. त्याच्यानंतर मग तिथली जे सुरुंगाचे दगड वगैरे उडा लागले ते आपल्या घरावर यायला लागले म्हणून ते परत ती लवकर हलवण्याचं ते केलं काम. आता मला सांगा जे आपलं गाव होतं ते आता इकडे या बाजूला आपण धरणाची भिंत बघतोय, तर इथे खाली खालच्या बाजूला धरणाच्या आत एक 500 मीटरवर आमचं खाली घर होतं आणि बाकीच्या वरच्या साईडला एक हा म्हणजे या बाजूला राईटला जे वरची जी घर होती ना ती त्याच्या खालीच आमचं घर एक 200 मीटरवर 200 मीटरवर धरणापासून मी 200 मीटरवर झालं. त्यामुळे हे आपलं गाव प्रथम सगळ्यात पहिलं जर गाव असेल तर ते आपल्या धरणाच्या तोंडात आपलं गाव होतं. म्हणजे आपल्या देशमुखवाडीच्या जमिनीवर कोयना धरणाची भिंत आहे. आणि पलीकडच्या बाजूला ते आहे ते कुठलं गाव होतं? गाव गाडोखोप. गाडोखोप तो जो डिंबा दिसतो ना त्या शेजारी गाडोखोप होत. त्यांना त्या गाडोखोपचा आणि त्या साईडला वाजेगाव होतं. त्यामधून जे येणारी वाजी नदी थांबा पलीकडच्या बाजूला जे ते पण गाव नदीच्या खालीच होत. आता म्हणजे याच्या धरण व्हायच्या आधी खालीच होत, ते नंतर उठून त्या बाजूला बसले त्या साईडला पुढे गेलं. आणि हे जे त्याच्यामुळे वाजेगाव जे धरण आहे ना जे गाव सुद्धा पाणी आता पाण्यात आहे, पाण्याच्या लेवलला आहे. पाण्याच्या लेवल. अच्छा म्हणजे वाजेगाव तिकडे ते समोर आपण जे बघतोय तिकडे नाही अलीकडे. अच्छा इकडे धरण ती गाडोखोपच्या हद्दीतली आहेत. तिकडे वाजेगाव आहे पलीकडे. आणि त्याच्या पुढे वरती गेल्यानंतर वाजेगावच्या साईडला पुढे दस्तान म्हणून आहे. बर आणि ही गाव परत ही कामरगावच्या पुढे मग मिरगाव त्याच्या पुढे नवजा. आणि कामरगाव कुठं? ह्या याच्या पलीकडच्या बाजूला. ही जे डोंगर दिसते ना त्याच्या शेजारी. शेजारी तिथं अगदी किती लागून ते तितके वाडी आणि जवळजवळ जवळ होते. त्या आधी म्हणजे जेव्हा हे व्हायच्या आधी समोर फक्त गावांच्या मधून ही हे गेली होती का नदी? नदी त्या पलीकडलं गाव आणि अलीकडे गाव त्या दोन गावाच्या मधून. मग त्या नदीचा काय वापर व्हायचा का आपल्याला? आपल्याला वापर म्हणजे काय पाण्यासाठी होत, जमिनी शेतीसाठी वगैरे शेतीसाठी होत होता. त्या जमिनीच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण माळ होते खाली. त्या माळावर कामरगावचे बी भुईमुख करत होते, शेती करत होते, हिकडे शेती करत होते. त्या शेतीवर जवळजवळ सगळे चांगले पिक होती आणि ती पिकामुळे आपल्या वाडीच्या सुद्धा लोकांचे कासवांना किंवा ह्याची जे आहेत ना ह्या सगळ्या बागायत होते जमिनी पाण्यावर. त्या पाण्यावर बागायत होत होतं. ह्या म्हणतात त्यांच्या बी बागायत होत्या. कुणाच्या? या पाबळाचं पाणी जे आलंय ना त्या पाण्यावर सुतारवाड्याच्या बी जमिनी पाण्यात होत्या.
पाणी पीक होत होतं बरोबर. आणि दुसरं मग तिथून इथून फोटोवरती मग जेवढे मिरगाव कामरगाव कामरगाव मिरगाव नवजा त्यांना नदी ही कम्प्लीट त्यांच्या सोबतच होती त्या गावांच्या बाजूनच. हा त्यांचं पाणी जवळजवळ त्या पिण्यासाठी त्या गावांचंच मिळत होतं. होय का, त्या नदीचंच त्यांना पाणी मिळायचं. आणि तेव्हा मग हे धरण बांधायच्या आधी हळूहळू आपलं गाव उठलं, त्यानंतर मग हे बांधताना कशी सुरुवात झाली पहिल्यांदा? पहिल्यांदा हे बांधताना खाली जे आहे ना त्याच्या ह्या धरणाच्या आतमध्ये कापरडॅम म्हणून आहे. कापरडॅम? हा हा, कापरडॅम तो बांधला कुणी कामत कंपनीनं बांधला. अच्छा, त्या कामत कंपनीनं आमच्या म्हणजे जमिनीचा बांधला गेला. हा हा, तो जमिनीचा बांधल्यानंतर तिथं काय त्यावेळेस आता उठणार म्हणतात ते सगळी जमिनी काय आता त्यांच्याच झाली की हो. मग त्या उठून त्या आणि त्या जमिनींची जे व्हॅल्युएशन किमती ज्या केल्यात त्या फार कवडी मोल केल्या. तरी किती होत्या? 20 रुपये एकर. 20 रुपये एकर एकर आणि बागात होते तर 40 रुपये एकर. होय, ह्या अशा. हा मग तेव्हा ते तुम्हाला रक्कम पे केली होती सरकारने. हा आणि नंतर मग दुसरीकडे कुठे जमिनी दिल्या होत्या का आपल्याला? जिमने आम्हाला कुठे दिले नाहीत, मग त्या जिमनीमध्ये आम्ही त्या वरच्या जे आता मी ज्या त्या जे पैसे दिले त्या दुसरीकडे घेतल्या का आपण? त्याच ज्याने ज्याने आपले आपले स्वतःचे पैसे घालून हे करून ज्या जिमनी घेतल्या आता ज्या ठिकाणी आमचं गाव आहे त्या ठिकाणी मग त्या खरेदी केल्या दुसऱ्यांच्या जिमनी. तिथे एक होत पाटील हुंबरेचे, त्यांच्या जिमनी भरपूर होत्या. तर त्याने म्हणले काय नाही तुम्हाला आम्ही देशमुखसाठी देऊ टाकतो. आणि हुंबरळी गाव कुठं होतं? हुंबरळी ज्या ठिकाणी आहे आता जिथं आहे तिथं तिथंच होतं. म्हणजे त्यांचं काही पुनर्वसन वगैरे झालं नाही? त्यांचं झालं नाही, ते धरणाच्यात नव्हतं गाव. धरणाच्या गाव नाही, पण ते धरणात त्यांच्या जमिनी गेल्या ना. अच्छा, जमिनी त्यांच्या खाली होत्या. जमिनी खाली होत्या, नदी काठाला जमिनी त्यांच्या होत्या, त्या जमिनी त्यांच्या गेल्या ना. हे आता हे आपण हे आता आलो ना वारी वगैरे ही हुंबरळीच्या गावचे. बरोबर. आणि धरण बांधताना मग तेव्हा त्यांनी दुसरी तुम्ही मागणी केली नाही का की बाबा आम्हाला जमिनी द्या वगैरे अशी मागणी केली? त्यावेळेस काय हे असं करून बरेच मागणी केली, पण मागणी जायला लोक इकडले मूळच्या ठिकाणी असलेले बाहेर कुठं जायचं? तिकडे जाऊन आपलं काय पाणी ना काय ना खालतीच जर पाणी नाही तर आपण जायचं कुठं? बरोबर. असं म्हणजे आगीत फोपाण्यात उठून आगीत पडायला अशी आगीत उठून फोपाण्यात पडायला अशी परिस्थिती झाली होती. त्याच्यामुळे लोक इकडली गेली नाहीत का तर आपली आता इथं पाण्याची सोय नाही. तिकडे गेल्यानंतर त्या लोक आपल्या खेवळात पासून ते कम्प्लीट आपल्या कराड पर्यंत पाण्याचं कुठेही नदीला पाणी नसायचं कुणाचं, हे ढोस साठलेले असणार त्यातनं पाणी लोक निरजुरा करायचं. तुम्ही किती वय असताना खाया इथे आतमध्ये होता म्हणजे तुमचं वय? माझ्याजवळ सांगा की तुम्हाला, मी माझी 4थी कामरगावच्या शाळेमध्ये झाली. अच्छा, तेव्हा म्हणजे शाळा तुम्हाला कामरगाव होती आपल्याला? आमच्या देशमुखवाडीतून इकडून जाणारे लोक कामरगाव. अच्छा, म्हणजे इथेही देशमुखवाडी आणि इथून शाळेला जायचं ती त्या साईडला. त्यावेळेला काय खाली सफाई होतं ना त्याच्यामुळे रस्ता खाली होता. बरोबर. त्यावेळेला तिकडून जात होतो कारण दुसरी शाळा म्हणजे हुंबरळीला नंतर पुनर्वसन झाल्यानंतर आपलं पुनर्वसन झाल्यानंतर हे बघला आपली कोणी झाली शाळा. त्यावेळेला खालनं वर चढत जायचं म्हणजे लई लांब होतो. हो बरोबर, इकडच्या वरच्या बाजूला इकडे हुंबरळी गाव होतं आणि त्यांच्या जमिनी फक्त हुंबरळी गावच्या आपल्या इथं कोयना धरणामध्ये गेल्या. हा, त्याच्यामुळे आम्हाला वरती शाळेपेक्षा ही शाळा बळी पडत होती. आमचे थोरले देशमुखांना हे जे आहेत की ना ते 7वी त्यांची कामरगावला झाली. होय. हा, काही मुलं वाजेगाव नाहीत होती. बरोबर. वाजेगावच्या लोकांची बी मग ती नदी ओलडून इकडे कशी यायची? पाणी नसणार तर. पाणी कमी होतं का तेव्हा? तेव्हा कसं असं थोडासा असायचं त्यामुळे पाणी तर ती लोक येत होती. दुसरं त्यांना त्या पोरांना चाळण्यासाठी तिकडे होती. त्यानंतर 1960 1948 1949 ला ही लोक इथनं पोरं 7वी तर नव्हती तर ती शाळेसाठी आपल्या गांधी टेकडी म्हणून आहे मंदरूळ हवेलीच्या पलीकडं होय तिथं ती गेली होती. बर, मला आता एक सांगा की कोयना धरण कसं बांधण्यात आलं, त्याची सुरुवात कशी झाली? प्रथम सर्वप्रथम काय केलं त्यांनी, आपल्याला धरणाला पाया खांदायला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी तिथं पाण्याचा अडथळा येऊ नये. बरोबर, म्हणजे तिथली जागा ती कोरडी राहावी आणि कुठला अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी पहिल्यांदा कॉपर डॅम बांधला. कॉपर डॅम बांधल्यानंतर त्याच्यामध्ये ते जे आणि सर्व लोकांच्या करून घेतलं, लेबर करून घेतलं कारण त्यावेळेला ही यंत्रणा नव्हती. बरोबर. कॉपर डॅम कुठं बांधला मला सांगा? ही आता आपण समोर इथं कोयना धरणाची भिंत बघतोय. अगदी इथं? हा, म्हणजे एवढ्या भागात इथं कॉपर डॅम आहे खाली. हा,
अगदी जवळ बांधला. आणि त्यानंतर कॉपर डॅम बांधल्यानंतर मग कोयना धरणाचा पाया खाण्यास सुरुवात केली. हा, ते काय पाया खाण्यास सुरुवात केल्यानंतर वरण ज्या वेळेला जी खांदत गेल्यानंतर माणसांचे काय तिथं नरम जगड होते, खाली रॉक लागेपर्यंत, खडक लागे, खडक लागेपर्यंत संपूर्ण पाया खणून घेतला. माणसाने खांदत गेले. अच्छा, म्हणजे त्यावेळी मशिनरी एवढ्या नव्हत्या. मशिनरी नव्हत्या, नव्हत्यातच नव्हत्या. आता सगळं आता झालं, त्यावेळेला तरी सुद्धा ते आणि तिथे धरण बांधताना इतक्या हे होत्या काय माहिती का, शिफ्ट होत्या कि प्रत्येक याला प्रत्येक तासाला शिफ्ट होती. होय का? हा, प्रत्येक शिफ्टला आणि काम व्हायचंच ते, नाईटला पण काम व्हायचं, रात्रंदिवस तिथं एक दिवस खंड नाही. होय. आणि कोयना धरण झाल्यावर पण परत हेळवाकलाच बाजारपेठ होती. तर त्या बाजारपेठ लोकांना लांब पडायला लागली म्हणून कोयना नगरला बाजारपेठ. अच्छा, म्हणजे आता ते जुनं मार्केट म्हणतात आपले तिथे, म्हणजे आता पण तिथे अजून बाजार आपला चालतो, रविवारचा आठवडा बाजार आहे. मग हे जसं आता डॅम बांधल्यानंतर पाणी साठायला लागलं, त्यानंतर मग आतमध्ये मागे पण घरं होती, मग त्यांची अवस्था काय होती? त्यांची फार बिकट अवस्था झाली. कारण काय, आता जे असणारे मंत्री आपले जगन्नाथ शिंदे त्यांचं सुद्धा गाव पाण्यात गेले. होय. आता जे असणारे मंत्री साहेब शिंदे त्यांचं सुद्धा गाव पाण्यात गेले. तांबी बामणूल हे सगळे पाण्यात गेले. पुन्हा मग तिकडून ती गावं काय केली, कुठली जण काही जण आता पुन्हा पावणाऱ्याच्याकडे गावं तसं त्यांनी काय हे केली, अशी गावं काय केली ते, म्हणजे ते मोबदला न घेता, न घेता एक रुपये पण न घेता जमिनी सोडून गेली आहे, अशी जमीन सोडून निघून गेलेत. हा, कारण काय, त्यावेळेला त्यांना काय ह्या लोकांना काही हे नव्हतंच, माहिती नव्हती एवढी किंवा याच्यासाठी भांडायचं कुठं, भांडायचं कुठं, काय कुठं भांडायचं कुठं, हे काय काहीच मत नाही आपल्या इथून. मग त्यावेळी असं काय ग्रामपंचायत वगैरे काय नव्हत्या का? अजिबात नव्हत्या ग्रामपंचायत, नव्हत्यातच काही माहितच नव्हतं ग्रामपंचायत काय, ही माहितीच नाही. ही 1965 साली ग्रामपंचायत आपल्या गावची चालू केली. 65 ग्रामपंचायत आपल्या भागातल्या चालू झाल्या. मग हुंबरेची ग्रामपंचायत झाली, नंतर ग्रामपंचायत हो तेव्हा नव्हती, तर मग तेव्हा निर्णय वगैरे कोण घ्यायचं, निर्णय आपल्या गावातल्या लोकांनी करायचे. विकास कामं तेव्हा कशी व्हायची? विकास कामं नव्हतीच त्यावेळा. होय का? विकास कामं जर इकडे काय नव्हतंच तर ते सगळं आपलं आपल्या गाव मत्तीने करायचे. कुठे जायचंय पाऊल वाट असं गाड्या वगैरे याचं हे चलन वळण नव्हतं, वळणच नव्हतं, तर दळणवळण नव्हतंच. तर त्यामुळे लोक आपले आज कुठे जायचं आहे मग आमच्या जवळ जायचं, तर ती फक्त पाऊल वाट करून जात होते. कुंभरेला पाऊल वाटच, हे सगळी पाऊल वाटच चालू होत. बरोबर. मला एक सांगा, आता इथं कोयना धरण जेव्हा बांधण्यात आलं आणि बांधायच्या आधी तुमची शाळा कुठं होती? आमची त्यावेळेला शाळा कामरगावला होती. कामरगावची शाळा ज्यावेळेला हे उठून आता धरण बांधायला सुरुवात झाल्यानंतर आमची शाळा बंद झाली आणि आम्ही तिथून परत मग कोयना नगरला ज्यावेळेला ही वस्ती झाली त्यावेळेला तिथं शाळा बांधली गेली. त्या शाळेत आम्ही पुन्हा जायला लागलो. त्या शाळेमध्ये गेल्यानंतर आमचे दोस्त शिरदाडे, प्रकाश शिरदाडे हे होते, त्याच्याबरोबर सूर्यवंशी होते, ते अजून म्हणजे आहेत तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये? कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बरं. तर ते आता कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते आता रिटायर झालेत. ते कुठं होते? शिरदाडे याच्यामध्ये वीज करत, वीज एमएसबी पॉवर हाऊस मध्ये ते तिथं इंजिनियर म्हणून होते. आणि त्याच्यानंतर सुरेश होते ते डिप्युटी इंजिनियर होते, एक्झिक्युटिव्ह एक्झिक्युटिव्ह होते. तर त्यांनी सुद्धा ते आता रिटायर झालेत, ते पुण्याला आहेत सुरेशी. आणि त्याच्याबरोबर शिरदाडे आता नाशिकला आहेत, पण ते आता रिटायर झाल्यानंतर गेलेत, त्यामुळे ते स्थिर झाले. ते अजून तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, तेव्हाचे तुमचे वर्गमित्र? वर्गमित्र. चौथी पासून आम्ही सातवी पर्यंत आठवी पर्यंत शाळेत एकत्र होतो. अरे वा. तर बाबांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि मला आता तेव्हाचे जे परिस्थिती कशी होती ना ते आठवत होतो, ते सांगत होते. तसं खूप चांगली माहिती आणि पुढच्या पिढीला यामुळे कळणार आहे की तेव्हा धरण बांधायच्या आधी जनजीवन इथलं कसं होतं आणि धरण बांधायच्या आधीची इथली परिस्थिती कशी होती. अजूनही इथल्या जे जमिनी हे केल्या तेव्हा डॅमसाठी दिल्या, तर त्यांचा अजूनही पुनर्वसन झालेलं नाही, अजूनही त्यांना दुसरीकडे जमिनी दिल्या नाहीत, अशा काही गोष्टी अजून आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते, राम राम.